नमस्कार महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत हवामानामध्ये बदल परतीचा मान्सून लांबणार पाहुयात काय आहे या संबंधीची सविस्तर माहिती मागच्या दोन दिवसापूर्वी राज्यात अक्षरशः पावसाने झोडपून काढल्यानंतर कालपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने उघडीप घेतली आहे सध्या हवामानात बदल झाले असून राज्यात पावसाचा जोर ओसरलेला पाहायला मिळत आहे सध्या मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीपासून दक्षिणेकडे झुकलेला असताना आता हा कमीदाबाचा पट्टा पुन्हा उत्तरेकडे सरकत आहे हा कमी दाबाचा पट्टा राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असून गुजरातपासून ओडिसापर्यंत परस्पर विरोधी वारे वाहत आहेत तर महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यावर म्हणजे मध्य प्रदेशवर एक चक्रकार हवेची स्थिती पाहायला मिळत आहे या एकंदरीत हवामानाच्या स्थितीमुळे आज राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची उघडीप राहण्याची शक्यता असून कोकण मध्य महाराष्ट्राचा घाट परिसर वगळता उर्वरित राज्यामध्ये कोरड्या हवामानाची शक्यता आहे तर येत्या चोवीस तासामध्ये बंगालच्या चो उपसागरामध्ये नव्याने कमीदाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून राज्यात बारा आणि तेरा सप्टेंबरला पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव विशेषतः उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर प्रामुख्याने जाणवणार आहे तर भारतीय हवामान खात्याच्या ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सूनचा राजस्थानमधूनचा परतीच्या प्रवासाला उशीर होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने दिलेल्या सविस्तर पूर्वानामानामध्ये असे स्पष्ट सांगण्यात आले आहे तर हे होते आताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद